मित्र, तुमच्याकडे केशरी रेशन कार्ड आहे का किंवा तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड आहे का, तर तुम्हाला माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज करू शकता, हे सुद्धा माहिती आहे, किंवा नसेल तर सुद्धा करता येतो. मित्रो, माझी लाडकी योजनेमध्ये म्हणजेच आदिवास प्रमाणपत्र किंवा वयाचा पुरावा हे तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला रेशन कार्ड अपलोड करू शकता 15 वर्षापूर्वीचे. नेमके तुम्हाला 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड कोणते हे यावरती पाहून कळतं का की 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड कोणते आहे? तर मित्रो, यावरती कळतं. तर यावरती दिनांक असते, त्या दिनांकानुसार आपलं रेशन कार्ड किती वर्षापूर्वीचं आहे हे समजून येतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड कसे ओळखायचे हे तुम्हाला मी सांगणार आहे. चला, व्हिडिओला स्किप न करता पाहायचं आहे. चॅनलवरती नवीन असाल आत्ता सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर पाहू शकता ते रेशन कार्डची पूर्ण डिटेल्स सांगणार आहे. या रेशन कार्ड मध्ये आपल्याला पाहायला भेटेल कुटुंब प्रमुखाचे नाव, त्याचा पत्ता वगैरे वगैरे, त्याचं वार्षिक उत्पन्न सुद्धा इथे देण्यात आलेलं आहे. म्हणजेच आपल्याला केशरी किंवा पिवळं रेशन कार्ड असेल तर तहसीलदार यांचा उत्पन्न दाखला ऐवजी आपल्याला केशरी किंवा पिवळं रेशन कार्ड अपलोड करू शकता. तर ह्या दोन्ही बाजू पाठपूट घ्याव्या लागतील. जर या दोन्ही बाजू पाठपूट मर्ज करता येत नसेल तर कमेंट करा, तुम्हाला त्याबद्दल माहिती देण्यात येईल. पाहू शकता खालती या साईडला तुम्हाला कुटुंबातील व्यक्तींची नावे दिसून येतील. पाहू शकता किती नावे आहेत, महिला किती आहेत हे सुद्धा तुम्ही पाहू शकता. एका कुटुंबातील 2 महिला पात्र असतील, पण एक अविवाहित आणि एक विवाहित. 2 विवाहित असतील तर एकच विवाहित महिलेला 1500 रुपयाचा लाभ मिळणार आहे. मित्रो, पाहू शकता इथे पहा रेशन कार्ड 15 वर्षापूर्वीचे कसे पाहायचे, इथे पाहायचं आहे. पहा पुरवठा पत्रिका, शिधा पत्रिका दिल्याची तारीख इथे पाहायचं आहे. ही आहे तारीख. आता ही तारीख आहे 14/9/2010, म्हणजे 14 वर्ष पूर्ण होतात, म्हणजे हे 15 वर्षापूर्वीचे नाही आहे. या तारखेच्या आत पाहायचं आहे आपल्याला 2009, 2008, 2009 च्या आतील जी काही रेशन कार्ड असतील ती 15 वर्षापूर्वीचे आहेत. इथे तुम्हाला दिनांक दिली पाहिजेत. इथे दिनांक असेल तर त्या वर्षाचे हे रेशन कार्ड समजलं आहे, कारण 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड इथे तुम्हाला शिधा पत्रिका दिल्याची तारखेवरून ओळखता येतो. तर मित्रो, सर्व महिलांना बंधूंना एकच प्रश्न होता की 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड कोणते, तर इथे दिनांक देण्यात आलेली आहे. म्हणजेच वयाचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा 15 वर्षापूर्वीचे मतदान कार्ड जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही रेशन कार्ड अपलोड करू शकता. अशा प्रकारे माझी बहीण लाडकी योजनेमध्ये रेशन कार्ड 15 वर्षाचे पाहायचे आहे आणि ते अपलोड करू शकता. मित्रो, माझी बहीण लाडकी योजनेचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती ऍपच्या सहाय्याने भरता येऊ शकतो. त्याचा फुल व्हिडिओ हा व्हिडिओ संपताच इथे टच करून तुम्ही पाहू शकता, त्या पद्धतीने अर्ज करू शकता. त्याचबरोबर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप टेलिग्राम चॅनल देण्यात आलेला आहे, तिथे जाऊन जॉईन व्हा, कारण अनेक अपडेट सर्वप्रथम त्यावरती देण्यात येते. धन्यवाद.